मोठ्या उत्साहात आणि जड अंतकरणानं 10 दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती बाप्पांना गुरुवारी निरोप देण्यात आलाय. गेले 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गुरुवारी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषणात बाप्पाला निरोप देण्यात आलाय. पुण्यात मुळा मुठा नदीच्या बापू घाटात घरगुती बाप्पांचं विसर्जन झालं. पुण्यातील मानाचे 5ही गणपती विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान मेघराजाने हजेरी लावली होती, मात्र गणेश भक्तांचा उत्साह काही केल्या कमी झाला नाही. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. आपण पाहू शकता हा जो विसर्जन घाट केलेला आहे या ठिकाणी मोठ्या मानाच्या गणपतींचे विसर्जन होत आहे आणि इथं सार्वजनिक ठिकाणी केलेले आहे जे त्या ठिकाणी घरगुती गणपतींचं विसर्जन होत आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाजूला पाहू शकता की याच ठिकाणी जे पुण्याचे मानाचे जे 5 गणपती आहेत या 5 गणपतीचं विसर्जन या जे नगरपालिकेने कृत्रिम तलाव बांधलेले आहेत या ठिकाणी गणपतीचं अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी पुणेकर येत आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेने या कृत्रिम तलाव बांधून या ठिकाणी एक चांगली या ठिकाणी जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरामॅन संजय सोनेसर, मी सुशांत जगताप, पुणे. आज मोठ्या प्रमाणात पुण्यातील गणेश मंडळाचे विसर्जन होत आहे. आपल्या सोबत आहेत बाहेर देशातील पाहुणे, त्यांनाच विचारूया त्यांना हा फेस्टिवल कसा वाटला, एकंदरीत हा फेस्टिवल आपल्याला कसा वाटला. The festival is very, very nice. It's so loud and noisy and everyone is so happy and it's so colorful. Everyone's dancing and it's very amazing. It's very impressive. आपण बघू शकतो की अनेक अनेक भरपूर पाहुणे आहेत बाहेर देशातील, त्यांना विचारू की कसं वाटतं एक फेस्टिवल, आपल्याला कसं वाटलं फेस्टिवल एकंदरीत. So like in Germany we don't have this kind of festival, like everyone coming together, giving us food, letting us pray with them even though we don't have no knowledge. So it's really a pleasure to be here. We really enjoy it. Yes. I like the festival. It's amazing. Nice people you can meet and yes. It's really great to be here. The people are so friendly. The food is good. The music. It's nice to be here. Thank you. बघू शकतो की या ठिकाणी आणखी दुसरे पाहुणे पाहुणे तर एकंदरीत हे पाहुणे आपण Oh, it's amazing. It's wonderful, beautiful colors, and I love it. अनेक पाहुण्यांना हा फेस्टिवल खूप छान वाटलेला आहे. एकंदरीत या प्रमुख पाहुणे आहेत जे त्यांना असं वाटतंय की गणेश मंडळाचं जे विसर्जन होत आहे हे कलरफुल आहे आणि खूप त्यांना आवडलेलं आहे. एकंदरीत यांना पण कसा वाटला फेस्टिवल आपण त्यांना विचार त्यांच्याकडनं जाणून घेऊया कसा वाटला आपला फेस्टिवल. Yeah, it's an amazing festival. It's a great experience. We don't have this kind of colorful festivals in Germany. So this is it's really great to experience this day. आपण कुठून आलात? तापे आहे आपण. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. आपण बघू शकतो या ठिकाणी की अनेक बाहेर राज्यातून देशातून आपल्या गणेशासाठी खूप मोठ्या प्रमाणात पुण्यात बाहेर देशातील लोक येत असतात. त्यांना हा फेस्टिवल खूप मोठा चांगला वाटतो, कलरफुल वाटतो आणि आनंदीमय वातावरणामध्ये यांची पूजा केलेली आहे. कॅमेरामॅन पंडित डोंगरेसह सुरेश वांडेकर, MKN न्यूज.